दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील राजापूरसह 42 गावातील महिलांची पाण्यासाठीची पाईपीट आता थांबणार आहे. त्याचबरोबर हा भाग टँकरमुक्त देखील होणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेतून 184 कोटी रुपये खर्च करत निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल 65 किलोमीटर पाईपलाईनच्या माध्यमातून येवला तालुक्यातील राजापूरपर्यंत पाणी योजना आणण्यात आली आहे. या योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या योजनेचं काम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यामुळं आता या योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे आणि लवकरच महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे आणि महिलांच्या डोक्यावरील हांडा देखील उतरणार आहे. तसेच 1 लाख लोकांची तहान देखील भागणार आहे. येवला तालुक्याचा पूर्व भाग हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या वर्षी सुद्धा गेल्या 12 महिन्यांपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा या ठिकाणी सुरू आहे. भयानक असा दुष्काळ सातत्याने पूर्व उत्तर पूर्व भागातील जी गावं आहेत ती अनेक वर्षांपासून सहन करत आलेली आहेत. याच परिस्थितीमध्ये माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांच्या संकल्पनेतून नांदूर मधमेश्वर येथून पाईपलाईनद्वारे राजापूर येथे पाणी आणून 42 गावांना पाण्याचं वितरण करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे 184 कोटी इतकी असून नांदूर मधमेश्वर येथे विहिरीचे काम पूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी मुबलक पाणी आहे आणि त्याचं आता सोलिंग आणि काँक्रिटीकरणाचं काम, जॅकवेल पंपाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. नांदूर मधमेश्वर ते राजापूर अंदाजे 65 किलोमीटरची पाईपलाईन या ठिकाणी होणार आहे. या 65 किलोमीटरपैकी 15-20 किलोमीटर साधारणची पाईपलाईन फक्त करणे बाकी आहे. ते पूर्ण झाल्याच्या नंतर, जॅकवेल पूर्ण झाल्याच्या नंतर येत्या 2-3 महिन्यामध्ये राजापूरपर्यंत पाणी पोहोचणं अपेक्षित आहे. इथं पाणी आल्याच्या नंतर येथे देखील आपण पाहिलं तर फिल्ट्रेशन प्लांट असेल, सिंक टँक असेल, स्टोरेज टँक असेल, याचं काम 80%पर्यंत जवळपास पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी पाणी येऊन त्याचं शुद्धीकरण केलं जाणार आहे. शुद्धीकरण केलेलं पाणी हे स्टोरेज टँकमध्ये भरून स्टोरेज टँकच्या माध्यमातून ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून पाणी या 42 गावांना जाणार आहे. आणखी वसंतनगरपासून ते गवंडगाव, राजापूर गवंडगावपर्यंत मधल्या पूर्व भागातील 42 गावातील सुमारे 1 लाखापेक्षा जास्त लोकांच्या पाण्याची पिण्याची तहान या प्रकल्पाद्वारे भागवली जाणार आहे. आमच्या माऊलीच्या डोक्यावरती जो अनेक वर्षांपासूनचा हंडा आहे तो हंडा उतरायचं काम माननीय आमदार भुजबळ साहेबांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.